इंदिरा कानविंदे म्हणजे शलाकाचे सासरचे ना? हो. हे बघ, मला माहित नाही तू त्यांच्या बरोबर काय केलंस, पण एवढं मी खात्रीने सांगू शकते की कानविंद्यांना धडा शिकवला गेलाच पाहिजे होता आणि तो तू धडा दिलास त्यांना, याचाच खूप अभिमान आहे मला. हे बघ इंदिरा, अख्खं जग तुझ्या विरोधात असलं ना, तरी सत्तू, दीपिका आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असू. काकू, पण देशपांडे सर असे का वागतायत? ते का समजून घेत नाहीत इंद्राला? घेतील, तेही समजून घेतील, फक्त इंद्राने स्वतःला बदलायला हवं. आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ इंद्राजी, आपलं ठरलंय ना, आपण बाबांचं मन जिंकणार म्हणजे जिंकणार. इंद्रा, आता तू पुन्हा घरी चल, स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू कर, काही संपलेलं नाहीये, उलट ही आता तुझी नव्याने सुरुवात होतीये बाळा. हे बघ इंद्रा, त्या घराला तुझी खूप गरज आहे. तू गेल्यापासनं सानिका आणि कार्तिकने उच्छाद मांडलाय अगदी. तो कंपनीत जातो तिथनं सुद्धा फोन येतो की सर खूप विचित्र वागतायत म्हणून. मी काय म्हणते, तू पुन्हा कंपनीचा कारभार हातात घे, पुन्हा आपली कंपनी मोठी कर, शेवटी तूच उभी केलीस ना कंपनी. आई, मी त्या दिवशी कंपनीचे सगळे हक्क कार्तिकच्या हातात दिले, आता मी त्या कंपनीत परत ते हक्क माझ्याकडे नाही घेऊ शकत. आणि मला खात्री आहे, कार्तिकला थोडा वेळ दिला तर तो बदलेल स्वतःला. इंद्रा, अख्खं जग बदलेल पण कार्तिक बदलणार नाही. तुला माहित नाही इंद्रा, पण मी त्या दिवशी डोंगरपाड्यावर कार्तिक आणि सानिकाला पाहिलं होतं. काय करत होती तिकडे ती? इंद्राजी, मी काय म्हणते, एकदा काकू काय म्हणतात ते ऐका, तर तुम्ही जा ना घरी परत. नाही, आता जोपर्यंत मी देशपांडे सरांचा आदर्श विद्यार्थी इंद्रजीत साळगावकर होत नाही, जोपर्यंत देशपांडे सर मला साळगावकर म्हणून हक्काने परत हाक मारत नाहीत, तोपर्यंत मी इथून घरी परत नाही येणार. मी आता नवी सुरुवात करणार, त्यामुळे मी म्हणत तू आता फक्त मला आशीर्वाद दे आणि मी स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीवर मेहनतीने परत उभा राहून दाखव. मी स्वतःमध्ये बदल घडवेन, नवी सुरुवात करेन, देशपांडे सरांचं मन जिंकेन आणि मगच घरी परत येईन. अहो, नाश्ता करून घ्या, नाश्ता तयार आहे. अहो, ऐकलं का, नाश्ता तयार आहे. अहो दीदी, काय झालं ग? दीपू एवढा केअर टाकतेस. दीपक, तुझा पण नाश्ता तयार आहे? हा, अंडा पण तयार आहे, करून घे लवकर, चल नाश्ता. दीपू, तूच दे नाश्ता बाबांना. दीपू देती. दीपू, हां, डबा तुझा. हा बरं बेटा, डबा भरून घे, गरम आहे. हा, आणि पाण्याची बाटली सावकाश. दीपू, मी शाळेत चाललोय, तुला जाताना बँकेत सोडतो. नाही, नको, मला इंद्राजींना भेटायला जायचंय. इंद्रा इंद्रा इंद्रा, काय काय ठेवलंय काय त्याच्यामध्ये एवढं?
दीपू, मी तुला कालच बजावून ठेवलं होतं त्या गुंडा बरोबर एक क्षण सुद्धा थांबायचं नाही म्हणून. का पुन्हा निघालीस त्या गुंडाकडे? मामा, मी पुन्हा एकदा सांगते, इंद्राजी गुंड नाही आहेत. कानविंदेंच्या घरामध्ये जाऊन त्यांना मारहाण करणारा त्याला गुंड नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? बाबा, ज्यांनी माझा छळ केला त्यांना गुंड म्हणायचं की ज्यांनी मला त्यांच्या तावडीतून वाचवलं त्यांना? तुम्हीच सांगा बाबा. दीदी, ते त्या कानविंदेना कठोरात कठोर शिक्षा मिळायलाच हवी. पण बाबा, तुम्हाला कल्पना तरी आहे त्यांना शिक्षा मिळायला किती वेळ लागेल याची? अहो, तो जामिनावर बाहेर आला सुद्धा. आणि बाबा, तुम्ही कोणाची बाजू घेताय? ज्यांनी मला या सगळ्यातनं वाचवलं त्याची की ज्यांनी त्रास दिला त्याची? दीदी, मी कोणाचीही बाजू घेत नाहीये. कानविंदनी जे काही केलं त्याला माझा विरोधच आहे. पण हा हा गुंड असा कसा काय वागू शकतो? बाबा, तुम्ही आणि इंद्राजी दोघेही एकाच गोष्टीला विरोध करताय. फक्त तुमचे मार्ग वेगवेगळे आहेत. माझा मार्ग सत्य आणि अहिंसेचा आहे, आणि त्या गुंडाचा मार्ग हिंसेचा आहे, जो मला कधीही मान्य होणार नाही. बाबा, मी जेव्हा कानविंदेंच्या घरी गेले होते ना, तेव्हा त्यांनी आपल्या दीदीला कोंडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. डोळे उघडण्याची सुद्धा ताकद नव्हती तिच्यात. अशा वेळेस इंद्रजींनी त्यांना धडा शिकवण्यासाठी काही केलं तर काय हरकत आहे? आणि बाबा, मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, आज फक्त त्यांच्यामुळे तुमच्या दोन्ही मुली तुमच्या डोळ्यासमोर जिवंत आहेत. अहो, ती माणसं जीव घ्यायला निघाली होती आमचा. त्या कानविंदेना धडा शिकवायचा हा मार्ग मला मान्य आहे, पण त्या गुंडाने जो मार्ग स्वीकारला तो मला अजिबात मान्य नाही. आणि मला एक कळत नाही, एवढ्या मोठ्या गोष्टी घडून गेल्या आणि तुमच्या पैकी एकानेही मला तसं कळवलं नाही. अहो, पण मला एक सांगा, तुमच्या तत्वांपेक्षा या दोघांचा जीव महत्वाचा नाहीये का? ए मालती, तू माझे बोललो कस? दीपू त्या गुंडाच्या प्रेमात पडली हे तुला माहित होत, आणि तू ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीस ना. खूप खूप मोठी चूक केली असतो मालती. हो, चुकलं माझं, खूप मोठी चूक केली आहे मी. मला जेव्हा कळालं ना दीपू आणि साळगावकरच्या प्रेमाबद्दल, तेव्हाच मी दीपूला सांगायला हवं होतं की दीपू, बाबांना सत्य सांगण्याच्या भानगडीत पडूच नकोस. सरळ साळगावकर बरोबर पळून जा. कारण तू कितीही आणि कसंही बाबांना समजावून सांगितलंस ना, तरी त्यांच्या तत्वांपुढे त्यांना तुमचं प्रेम दिसणारच नाही. आई, मीही तुला सांगितलं होतं ना, काहीही झालं तरी बाबांच्या परवानगीशिवाय आम्ही दोघं लग्न करणार नाही. माझं जेवढं प्रेम इंद्राजींवर आहे ना, तेवढंच प्रेम बाबांवरही आहे. आणि आम्ही पळून जाऊन लग्न केलं असतं ना, तर आम्ही स्वतः स्वतःला कधी माफ करू शकलो नसतो. तुझं तुझ्या बापावर जर प्रेम असेल तर मी सांगतो ते ऐक. आता तो गुंडा आहे आणि हे सत्य आहे. यापुढं तू त्याला भेटायचं नाहीस, आणि तू जर त्याला भेटायचं थांबवलं नाहीस तर मला अन्य मार्ग शोधावे लागतील. आणि यापुढे तुला मला समजवण्याची वेळ येणार नाही अशी माफक अपेक्षा करतोय. बाबा, मी प्रेम केलंय, गुन्हा नाही. इंद्राजी आणि माझ्यात अंतर येईल असं मी काहीही करणार नाही. गरमागरम पोहे वा सत्तू, सांग कसे झाले त्या? काय मग, झोप लागली की नाही? कशाच काय सत्तू, डोळे मिटण्याचा प्रयत्न केला फक्त. इंद्रा, आता ठरवलंयस ना नवीन सुरुवात करायची, मग आता सवय करून घे ना. मग आता नवीन काम कोणा शोधणार आहेस? कामाचं काय अर्थ तू, काम मला मिळेलच, कारण पडेल ते काम करण्याची तयारी आहे माझी. पडेल ते काम काय बोलतोस इंद्रा, तेवढा शिकलायस
तुला चांगली नोकरी मिळेल. हो पण आता पण काय सर, तुम्ही एक नवी सुरुवात करतोय आणि खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तुला तर माहीतच आहे कोणतीही नवी सुरुवात करताना मी आईसोबतच दरवेळी देशपांडे सरांच्याही पाया पडत आलोय. नेहमी जाऊन देशपांडे सरांच्या पाया पडतो आणि सर मला आशीर्वाद देतात यशस्वी भव. आणि आजही मला असं वाटतंय की सरांच्या पाया पडावं आणि मनापासून माफी मागावी आणि म्हणावं सर तुमचा लाडका विद्यार्थी इंद्रजित साळगावकर आज नवीन सुरुवात करू पाहतोय, मला आशीर्वाद द्या. अरे पण आता तशी वेळ नाहीये इंद्रा. नाही सर, तू मी आजही सरांकडे जाणार, जाऊन सरांच्या पाया पडून पुन्हा एकदा मनापासून मी माफी मागणार आणि सरांना म्हणणार मला माफ करा, मला आशीर्वाद द्या. मला माहिती आहे सर आता जरी माझ्यावर रागवले असले तरी तरी मनोमन सर मला आशीर्वाद नक्की देतील. यशस्वी भव. हे देशपांडे सर ना, मला यांचं काही कळतच नाहीये. अहिंसा अहिंसा करत बसतात. डोंगर पडत जर काय वाईट घडलं असतं ना तर बरोबर आले असते साळगावकर साळगावकर करत. सत्तू. सॉरी सत्तू. यार गेले काही दिवस मला एक गोष्ट कळत नाहीये. दीपिका मॅडम जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या तेव्हा मी मंदिरात गेलो होतो प्रार्थना करण्यासाठी. तिथे काही गुंडांनी अचानक माझ्यावर हल्ला केला. ते सगळे गुंड कोण होते, कोणाची माणसं होती, कोणी त्यांना तिथे पाठवलं होतं काहीच कल्पना नाही. आणि आता डोंगरपाडामध्ये नॉर्मल रिकव्हरी करायला आम्ही गेलो होतो तर आम्ही काही करण्याआधीच पुन्हा गुंडांनी आमच्यावर हल्ला केला. अगेन ती गुंड कोण होती काय काहीच कल्पना नाही. आणि आता काल अचानक देशपांडे सरांना आपण नयन कानविंदेची धिंड काढली याबद्दल कळलं. या सगळ्या मागे नयन कानविंदेच तर नसेल ना. नाही इंद्रा, तो असता तर दिसला असता डोंगरपाड्यात. यार मग कोण असेल सत्तू या सगळ्या मागे? आणि देशपांडे सर तिकडे कसे आले? माहित नाही का असं वाटतंय पण मी कार्तिक आणि सानिकाला डोंगरपाड्यात पाहिलंय. काय सानिका आणि कार्तिक? नाही नाही सत्तू, कार्तिक असं काही नाही करणार. चल सोड, आता हे सगळं आवरायला हवं. दीपिका मॅडम कधी येतील? इंदिरा तुला ऑल द बेस्ट नवीन सुरुवातीसाठी. मी पण जातो आणि कॅलेंडर घेऊन येतो, तारखेवर गोल करून ठेवायचंय. कशाला? अरे असं काय करतोस, आज तुझी नवीन सुरुवात आहे मग लक्षात ठेवायला नको. चल आलो. अरे अरे पोहे तर खाऊन जा सत्तू. दीदी अजून नाही का? काही त्रास होतोय का? पोट दुखतय, पाठ पण दुखते. आई मला कळतच नाहीये तारीख कशी चुकली. मग काय झालं? कधी कधी असं होतं, खूप जास्त ताण घेतला ना तरीही असं होत. तारीख चुकल्यापासून मला जरा वेगळीच भीती वाटतेय. दीदी अगं मी तुला सांगितलं ना काळजी नको करूस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हो की नाही? मग काळजी नाही करायची. बाईच्या जातीचं कॅलेंडरशी किती वेगळंच नातं आहे नाही का? सुट्ट्यांच्या बरोबरीने हे दिवस पण बघत असते ती, नाही का? तू एक काम कर, तू पड, तुला बरं वाटेल. अग पड बाळा, तुला बरं वाटेल. हा ये ये. सावकाश. आणि थोडे दिवस आरामच कर आता. हा मी आणि दीपू आहोत ना घरातली कामं करायला.
आणि हे बघ, तुला जर काही वाटलं ना तर तू सांग, आपण डॉक्टरांकडे जाऊ. चालेल? काळजी नाही करायची, का अजिबात काळजी नाही करायची. अहो, काय तुम्ही आज लवकर? काम जरा लवकर आटपली. दीदी काय हिला काय आलं? काही नाही झालेलं, सहज पडली होती, थकली ना म्हणून, बाकी काही नाही. पण मा अशी का दिसते? तब्येत बरी आहे ना? नाही बाबा. बर मग, दीपू मुळे ताण येतोय का तुला? नाही बाबा, तसही काय नाही. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवणाची ताटं लावते. सर, अहो जेवण आधी काय शेतात पावली घालताय? अहो कुंटे मॅडम, देव रागवलेत माझ्यावर. सर काय सांगताय, देव प्रसन्न झाला? कुंटे मॅडम. सर काय हो? अहो तो देव नाही हो, आपल्या हेड ऑफिसचे देव साहेब. त्यांचा होय हे? असच असच मी कपाळावर हात मारून घेतला होता, देव साहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले की गेल्या 3 दिवसामध्ये 1 रुपया सुद्धा रिकव्हरी झालेली नाही आपल्या ब्रँचची. तर त्यांना मी काय सांगणार की देशपांडे बाईंची आणि इंद्रजींची जोडी तुटली म्हणून 1 रुपयाची रिकव्हरी झाली नाही. कुठे मॅडम, काहीतरी करायला पाहिजे हो. बस ठरलं माझं, आता इंद्रालाच परत बोलून घेतो. त्यांनी जरी नोकरी सोडली असली ना तरी त्याला बोलण्याशिवाय पर्याय नाहीये दुसरा. सर माझं थोडं तरी डोकं सांगा. माझं डोकं काढायचं नाही कुंटे बाई. हो सर, त्या इंद्राने स्वतःहून जॉब सोडलाय आणि आता त्याच्या हातापाया पडून तुम्ही पुन्हा त्याला वसुलीला आणणार? सर तरी तुम्हाला आणि मला किती त्रास दिलाय विसरलात? ते सगळं ठीक आहे हो, पण रिकव्हरी मध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. सर मग दुसरा एजंट बघा आणि त्या दीपिकाला रिकव्हरी डिपार्टमेंट मधनं दुसरीकडे टाका. सर आणि असं काय करताय? आत्ताच आपण माझ्या भाचीला म्हणजे डॉलीला रिकव्हरी मध्ये काम देऊ शकतो ना? पण त्यात एक लॉच आहे. आता काय? अहो काय काय, त्या इंद्राबाईंना जर कळलं ना की देशपांडे बाईंची आपण दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली केली तर ते पुन्हा इथं बँकेत येतील आणि माझ्या मानकुटीवर बसतील. नको सुचलं सुचलं. आयडिया करतो, देशपांडे बाईंच्या वडिलांनाच फोन करतो. म्हणजे काय होईल, त्यांना सांगतो समजावून की कसं आहे, एका स्त्रीनं रिकव्हरी डिपार्टमेंटमध्ये काम करणं हे किती धोकादायक आहे. मग काय, देशपांडे बाईंचे वडील त्यांना समजावून सांगतील, तू दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम कर. हो हो. हॅलो. हा देशपांडे मास्तर. कोण बोलताय? मी मावा सोनटक्के, मॅनेजर फ्रॉम SP बँक. हा सोनटक्के बोला. मला जरा एका विषयावर तुमच्याशी बोलायचं होत. हा बोला ना. कसं आहे की म्हणजे आता तुम्हाला कळलं असेलच की बाई माणसांनी रिकव्हरी डिपार्टमेंटला काम करणं हे किती धोकादायक आहे. म्हणजे कसं की रिस्क असते त्यात, म्हणजे डायरेक्ट गुंडांशी सामना करावा लागतो. म्हणून देशपांडे बाईंना काही त्रास व्हायला नको म्हणून मी त्यांचं डिपार्टमेंट बदलू शकतो. म्हणजे तुम्हाला चालेल ना? हो हो चालेल ना. हा मग त्याविषयीच बोलण्याकरता तुम्ही अर्जंटली आज बँकेत येऊ शकता? हो येतो येतो येतो. मालती.
मी जरा दीपूच्या बँकेत जाऊन येतोय. का? ते दीपूला तिचं काम बदलून मिळत आहे. कसं आहे, त्यानिमित्तानं ती गुंडांपासून तरी लांब राहील आणि त्यासाठी मला 100% बोलायचं आहे, म्हणून बोलो. अहो पण साळगावकरनी नोकरी सोडली आहे ना आता. तरीही तिचं वसुलीचं काम थांबावं असं माझं ठाम मत आहे.